विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयातील घटक प्राण्यांचे वर्गीकरण यामध्ये असणारा मुद्दा वा प्राणी वर्गीकरणाचा इतिहास आणि प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती हे दोन मुद्दे आपण आज अभ्यासणार आहोत. त्यामध्ये प्रथमतः प्राण्यांचं वर्गीकरण पाहूया. तर प्राण्यांचं वर्गीकरण का करतात किंवा कसं केलं जातं? विद्यार्थी मित्र, की तुमच्या आसपास तुमच्या सभोवताली तुम्ही अनेक प्राणी पाहता. त्यामध्ये काही प्राणी हे आकाराने अतिशय छोटे असतात, काही प्राणी आकाराने अतिशय मोठे असतात, काही प्राणी हे जमिनीवर चालतात तर काही जमिनीवर सरपटतात. मग काही प्राण्यांच्या त्वचेवर खवले असतात तर काही प्राण्यांच्या त्वचेवर केस असतात. मग एवढे प्राणी असून त्याच्यामध्ये प्रचंड विविधता दिसून येते किंवा वैविध्य दिसून येतं आणि मग एवढ्या साऱ्या प्रजातींचा अभ्यास करणं हे कठीण जातं. मग त्यामुळं प्राणी वर्गांची पद्धती विकसित करण्यात आली. मग आता प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं. मग प्राण्यांचं वर्गीकरण म्हणजे नेमकं काय? तर साम्य आणि फरकांवर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट करण्याच्या प्रक्रियेला किंवा प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे म्हणजेच काय? प्राण्यांचे वर्गीकरण करणे होय. यामध्ये आपण प्रथमतः पाहूया प्राणी वर्गीकरणाचा इतिहास. यामध्ये प्रथमतः सर्वात पहिल्यांदा ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी तर कृत्रिम पद्धती प्राणी वर्गाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला. त्यामध्ये प्राण्यांच्या शरीराचे आकारमान असेल, त्यांच्या सवयी असतील, त्यांचा अधिवास असेल म्हणजे ते कुठं राहतात, त्यांचं राहण्याचं ठिकाण, ह्या सर्व मुद्द्यांचा त्यांनी विचारात घेऊन ही कृत्रिम पद्धती अवलंबली. त्यानंतर पुढे थिओप्रास्टस, प्लिनी, जॉनरे आणि लिनियस यांनीसुद्धा कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला. त्यानंतर झॉम्बस्की आणि मेयर या शास्त्रज्ञांनी नैसर्गिक पद्धती प्राणी वर्गणाची अवलंबली. त्यामध्ये या नैसर्गिक पद्धतीमध्ये प्राण्यांच्या शरीरचनेविषयी गुणधर्म, त्याचबरोबर त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म हे सर्व मुद्दे विचारात घेतले गेले आणि त्या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीही त्यांनी अंमलात आणली. त्यानंतर कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित पद्धती ही सुद्धा विचारात घेतली गेली आणि शेवटी पृष्ठरज्जू आहे की नाही त्यावरून प्राण्यांची पारंपरिक पद्धती विकसित केली गेली. त्यानंतर आता आपण वर्गीकरणाचे फायदे पाहणार आहोत. हे वर्गीकरण का करायचं, त्यापासून काय फायदा आहे? तर पहिला मुद्दा आहे पहा, प्राण्यांचा अभ्यास करणं सोपं जातं. त्यानंतर एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी आपल्याला माहिती मिळत असते. त्यानंतर प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळते. पुढचा मुद्दा, प्राण्यांना अचूकपणे आणि सहज ओळखता येते. त्यानंतर प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजू शकते. त्यानंतर प्रत्येक प्राण्याचा अधिवास, निसर्गातील नेमके स्थान हे समजायला मदत होत असते. आणि पुढच्या याच्यामध्ये प्राण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनाची माहिती मिळत असते. त्यानंतर प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती आपण पाहणार आहोत. त्यामध्ये प्राण्यांच्या शरीरात पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो किंवा नसतो यावरून प्राण्यांचे असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी या दोन गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. आता त्यामध्ये हा जो मुद्दा आहे असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू, हा आपण या फरकाच्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करूया. तर त्यामध्ये पहिला फरकाचा मुद्दा आहे पृष्ठरज्जू नावाचा आधारक, त्याला नोटोकॉड असं म्हणतात. हा पृष्ठरज्जू नावाचा आधारक असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये नसतो आणि समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये तो असतो. त्यानंतर दुसरा फरकाचा मुद्दा आहे ग्रसनीमध्ये कल्लाविदरे. आता या ठिकाणी असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये कल्लाविदरे नसतात तर आणि समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये कल्लाविदरे, त्याला ग्रिल सिल्स असं म्हणतात किंवा फुफ्फुसे असतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे चेतारज्जू, त्याला नर कॉड असं म्हणतात. असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये भरीव आणि शरीराच्या अधर बाजूस असतो आणि समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये एकच असतो, पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूस. आणि हृदयाचा विचार केला तर असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये शरीराच्या पृष्ठबाजूस आणि समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये शरीराच्या अधर बाजूस हृदय असते. त्यानंतर प्राणीसृष्टीचे प्रचलित वर्गीकरण, ही पारंपरिक पद्धती झाल्यानंतर या प्राणीसृष्टीचं प्रचलित वर्गीकरण कसं करतात, तर या आद्याच्या या मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करूया. त्यामध्ये प्रथमतः प्राणीसृष्टी, प्राणीसृष्टीचं दोन उपसृष्टीमध्ये विभागणी केली जाते. पहिली म्हणजे उपसृष्टी असमपृष्ठरज्जू प्राणी आणि दुसरी उपसृष्टी समपृष्ठरज्जू प्राणी. असमपृष्ठरज्जू प्राणीचे पुढे 10 संघामध्ये त्याची विभागणी आहे. ते संघ कोणते आहेत? आदिजीव, रंध्रीय, सिलेंट्रेटा,
चपटे कृमी, गोल कृमी, त्यानंतर वलई, संधिपात, मृदुकाय, कंटक चर्मी आणि अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी आणि उपसृष्टी समपृष्ठरज्जू प्राणी जे आहे ह्याच्यामध्ये संघ समपृष्ठरज्जू या संघाचं पुन्हा तीन उपसंघामध्ये विभागणी केली आहे. पहिला आहे युरोकॉर्डेटा, दुसरा सेफॅलोकॉर्डेटा आणि तिसरा उपसंघ आहे व्हर्टिब्रेटा. आता हा जो व्हर्टिब्रेटा हा उपसंघ आहे याचं पुन्हा सहा वर्गामध्ये विभागणी केली आहे. पहिला आहे चक्रमुखी, नंतर मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि शेवटचा आहे सस्तन. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्राणी वर्गीकरणाचा इतिहास आणि प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती आज आपण अभ्यासलेली आहे. धन्यवाद.